सगळ्यांचीच फेवरेट मँगो मस्तानी इथे रेडी आहे. बघा आपले ग्लास किती सुंदर दिसत आहेत. ज्याप्रमाणे आपल्याला हॉटेलमध्ये मँगो मस्तानी मिळते त्याचप्रमाणे त्याच्यापेक्षा देखील टेस्टी इथे मँगो मस्तानी घरच्या घरी रेडी झालेली आहे. चला तर रेसिपीला सुरुवात करूयात. आंबे आलेले आहेत, हापूस आंबा आहे, त्यातील मी एकच आंबा घेतलेला आहे आणि त्याला स्वच्छ धुवून फ्रीजमध्ये ठेवून थंड करून घेतलेला आहे आणि याप्रमाणे त्याचे पीसेस कट करून घेणार आहे. बारीक पीसेस कट करायचे आहेत, नाहीतर आपण ज्यावेळेस मिक्सरमध्ये आंबा दळतो त्याच्या मोठ्या मोठ्या फोडी त्याच्यामध्ये अडकतात आणि आंबा व्यवस्थित बारीक होत नाही. त्याच्यामुळे बारीक पीसमध्ये आंब्याला इथे कट करून घ्यायचं आहे. मस्तानी करण्यासाठी आपण जे दूध वापरणार आहोत ते देखील फ्रीजमध्ये ठेवून एकदम थंड करून घ्यायचं आहे. आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये आंब्याचे बारीक केलेले पीस टाकून घेतलेले आहेत. आंबा भरपूर गोड असेल तर साखर कमी वापरा. मी इथे 3 चमचे साखर टाकून घेत आहे. हा माझा थोडासा मोठा चमचा आहे. आता याच्यामध्ये मी तापवून थंड केलेले दूध आहे ते 1 ग्लास म्हणजे 1/2 लिटर असं दूध वापरणार आहे. तुम्ही याच्यामध्ये फ्रेश क्रीम घालू शकता किंवा व्हीप क्रीम घालू शकता. फ्रेश क्रीम जर घातली तर 1 चमचा साखर आणखी घालावं लागेल आणि व्हीप क्रीम जर घातली तर साखर घातली नाही तरी चालेल. व्हीप क्रीम भरपूर गोड असते. व्हीप क्रीम म्हणजे आपण जी केक बनवण्यासाठी क्रीम वापरतो ती. आता याच्यामध्ये मी 1 ग्लास दूध टाकून मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे. बघा किती सुंदर इथे टेक्स्चर आलेलं आहे. बऱ्याच आंब्यामध्ये दोरे किंवा दशा असं त्याला म्हणतात ते असतील तर तो आंबा इथे मस्तानीसाठी वापरायचा नाही. आता लगेच आपण इथे ग्लास हे डेकोरेट करून घेऊयात. मी इथे आंब्याचे बारीक कट केलेले पीसेस ग्लासमध्ये टाकून घेतलेले आहेत. आंबा जर गोड असेल तरच इथे या पीसचा वापर करा, नाहीतर अवॉइड केले तरी चालतील. एकदम सुंदर असा आपला ग्लास इथे रेडी होणार आहे. आता एकदम फ्रेश असे इथे काजू आणि बदाम याचे तुकडे मी टाकलेले आहेत. काजू आणि बदामाचे तुकडे थोडेसे मोठेच ठेवायचे आहेत. नरम जर पडलेले काजू आणि बदाम असतील तर ते वापरले नाही तरी चालतील. आता इथे माझ्याकडे टूटी फ्रुटी आहे, ती टाकून घेतलेली आहे. थोडेसे फ्रेश किसमिस टाकून घ्यायचे आहे, याला आपण मनुके देखील म्हणतो. आता याच्यामध्ये आपण जो मँगो ज्यूस बनवला आहे तो टाकायचा आहे. तुम्ही खाली आईस्क्रीम जर असेल तर ते टाकून घेतलं तरी चालेल. इथे मी ग्लास थोडा जास्त भरलेला आहे, तुम्ही थोडा कमी ग्लास भरून घेतला तरी चालेल. बघा किती सुंदर इथे ग्लास रेडी झालेले आहेत. तुम्ही या असा जरी हा ग्लास पिला तर याची टेस्ट एकदम छान लागणार आहे. माझ्याकडे इथे घरी बनवलेलंच बटरस्कॉचचं आईस्क्रीम आहे, ते इथे मी टाकून घेतलेलं आहे. तुमच्याकडे आईस्क्रीम नसेल तर वरतून थोडीशी व्हीप क्रीम घातली तरी चालेल आणि काहीच नसेल तर फक्त मँगो ज्यूस आणि ड्रायफ्रूट आणि चेरी जरी वापरली तरी चालेल. बघा आता मी याच्यावरती टूटी फ्रुटी टाकून घेतलेली आहे. त्याच्यावरती आता मी काजू बदाम किसमिस हे आपण सगळं टाकून घेणार आहोत. जेवढा तुम्हाला इथे ग्लास डेकोरेट करता येईल तेवढा करायचा आहे. काजू आणि बदामचे तुकडे थोडेसे मोठे ठेवायचे कारण ते मस्तानीमध्ये खूप छान लागतात. आणि मी वरती आंब्याचे पीस कट केलेले ते टाकलेले आहेत. पुन्हा सांगते, जर आंबा गोड असेल तरच याचे पीसेस इथे वापरा, नाहीतर टाकले नाही तरी चालेल. इथे माझ्याकडे रोजचा फालुदा मिक्स आहे, ते मी थोडंसं डेकोरेशनसाठी टाकून घेतलेलं आहे. तुमच्याकडे रोज सिरप असेल ते टाकलं तरी चालेल. बघा किती सुंदर आपला ग्लास इथे रेडी झालेला आहे. हॉटेलपेक्षा देखील जबरदस्त आपली मस्तानी घरच्या घरी तयार झालेली आहे, ती देखील एका आंब्यापासून. तुम्हाला याच्यावरती वापरलेला बटरस्कॉचचा आईस्क्रीम त्याची रेसिपी हवी असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. जर तुम्हाला घरी बनवलेली पुणेरी स्टाईल मस्तानी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद.